सात जन्म सोबत राहून प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देण्याचं वचन घेतलं आणि ते वचन निभवताना मात्र काळानं घात केला. शेतात असताना अचानकच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी या गावात घटना ही घडली आहे. संगप्पा चंदप्पा कोळी सुनीता उर्फ सावित्री संगप्पा कोळी असं मृत्यू झालेल्या पती पत्नींची नाव आहे. शेतातील विहिरीत कपडे धुताना पाय घसरून पत्नी पाण्यात पडल्या, त्या विहिरीत बुडाल्या. पत्नीचा आवाज ऐकून पती यांनी विहिरीत उडी घेऊन बुडणाऱ्या पतीला वाचवण्यासाठी त्यांनी विहिरीत उडी घेतली, मात्र पत्नीने पतीला मिठी मारल्यामुळे दोघेही बुडाले. पती पत्नींचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणांच्या माध्यमातून पती पत्नींचे मृतदेह काढण्यात आले बाहेर. मंद्रू पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पत्नीला वाचवत असताना पतीचाही मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे.